नमस्कार मित्रांनो, माझे नाव तन्वी कोल्हाडे आहे. मी डॉक्टर वाय एस केडकर इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता 8वीची विद्यार्थिनी आहे. आज मी आपल्यासमोर कोरोनानंतरचे जग ह्या विषयावर बोलणार आहे. आपण सगळेच आज कोरोनाशी लढत आहोत. आता बघा ना, जिथे मरणे सोपे आणि जगणे कठीण झाले आहे, एक अदृश्य व्हायरस एक नाही, दोन नाही, तब्बल 200 देशातील 9 लाखांपेक्षा जास्त लोकांचे बळी घेतो. मनुष्य स्वतःला बुद्धिमान व पराक्रमी समजतो, पण मूलत हा स्वार्थी मनुष्य निसर्गापुढे किती शूद्र व दुर्बल आहे याची प्रचिती तर संपूर्ण जगालाच आहे. चीनमधील वुहान प्रांतात कोरोनाचा निर्माण झाला व हळूहळू तो आपल्या भारतातही आला. शासन स्तरावर विविध योजना आखण्यात आल्या व आपण सर्वांनीच याचे काटेकोरपणे पालन केले. स्टे होम स्टे सेफ चा खरा उपयोग आपण करून घेऊ शकलो. आणि हो, लॉकडाऊनमध्ये आपण खूप काही शिकलोही. लॉकडाऊनमध्ये आपल्याला स्वतःशी बोलण्याची व स्वतःला समजण्याचीही संधी मिळाली. आणि हो, आई वडिलांच्या कष्टाची व त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली. मित्रांनो, आयुष्यात काही चांगलं घडण्यासाठी वाईट घडावेच लागते, हे खरे आहे. आता पहा ना, अनियंत्रित जगणारे आपण सगळेच स्वतःचे रक्षक बनलो. आणि चायनीज फास्ट फूड, भेळपुरी, पाणीपुरी अशा सगळ्या गोष्टींपासून दूर राहू शकलो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला अन्नाचे महत्त्व व त्याची किंमत कळायला लागली. अन्नाविना तडफडणारे लोक पाहिले आणि आपण जे अन्न ताटात टाकून देतो त्या अन्नाचे खरे मोल कळाले. लॉकडाऊनमध्ये आपण खूप काही शिकलो. आपण ऑनलाईन स्टडी व ऑनलाईन अभ्यास करायला शिकलो, सोबतच वेळेचा सदुपयोग कसा करायचा हेही शिकलो. आणि हो, 10-20 लाखांची उधळपट्टी करण्याऐवजी 10-20 लोकातही लग्न लागू शकते हेही मला कळाले. आपण ज्या गोष्टी आता करत आहोत आणि संकटांचा सामना आपण कित्येक दिवस करत आहोत, त्यामुळे पुढच्या काही वर्षात मानवजातीचे आयुष्य बदलून जाणार आहे. पुढच्या काही आठवड्यात सरकार व लोक जे निर्णय घेतील ते केवळ आपल्या आरोग्य सुविधेलाच नाही तर अर्थकारण, राजकारण व संस्कृतीला देखील आकार देतील. हे वादळ संपेल पण आपण सगळे एका वेगळ्याच जगात राहू. लॉकडाऊनमध्ये अन्नयज्ञ करणाऱ्या शेतकऱ्यास व यशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकास नमस्कार करायला शिकले. सोबतच डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, पोलीस आणि आमचे शिक्षक या सगळ्या देवदूतांना मी शास्त्राच्या खांद्याला खांदा लावून लढताना पाहिले. आणि तेव्हाच मला कळले की जगणं, लढणं आणि जिंकणं किती सोपे आहे. म्हणूनच आज आपण सगळे मिळून प्रतिज्ञा घेऊ की आपण ह्या कोरोनावर मात करूया आणि आपली व आपली कुटुंबाची काळजी घेऊयात. धन्यवाद.